नेते अजित पवार यांची औरंगाबाद मध्ये जाहीर सभा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही जाहीर सभा घेण्यात आलेली आहे औरंगाबाद शहरातील गोदावरी पब्लिक स्कूल येथे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची जाहीर सभा झाली मराठवाडा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही जाहीर सभा घेण्यात आली होती या सभेला संबोधित करताना अजित पवार यांनी म्हटलं की विक्रम काळे हे शिक्षकांचे पहिल्या पसंतीचे उमेदवार राहिलेले आहेत मागील वेळेस पंधराशे मध्ये बाद झाली होती परंतु यावेळेस मध्ये बाद व्हायला नको आपण शिक्षक आहात आनंदाच्या भरात कोणतेही बटन दाबू मध्ये बात करू नका विक्रम काळे यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे आणि ते शिक्षण करता आवाज असतात प्रत्यक्ष आम्हाला यावेळेस बघायला मिळालं जुनी पेन्शन लागू करा म्हणून त्यांनी अधिवेशनात हट्ट धरला होता सर्व अध्यक्षांकडे राजीनामाही दिला अशा उमेदवाराला आपण सर्वांनी पुन्हा निवडून द्यावा असं विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी म्हटलंय अडीच वर्ष आमचं सरकार होतं परंतु आम्ही सत्तेवर आलो आणि कोरोना सुरू झाला पूर्ण सुरू असतानाही आम्ही काम करणं थांबवलं नाही कोरोनामध्ये सर्व बंद होतं मास्तर लोकांची शाळा बंद होत्या अशा वेळेस काही जण म्हणाले की मास्तरांचा पगार अर्धा करा परंतु आम्ही विचार केला की मास्तरांचा पगार अर्धा करून चालणार नाही त्यांच्याकडे तरी कोणतं काम आहे तरी आम्ही त्यांना पूर्ण पगार दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी औरंगाबाद